पेट्रोल दरवाढ, बेरोजगारी, बांधकाम कामगारांची उपासमार आदी विषयांवर आमदार प्रणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गोरगरिबांना सध्या रेशन दुकानातून धान्य मिळणं झालंय. जिल्ह्यात वाळू बंद असल्यानं बांधकाम कामगारांची उपासमार होतीये. पेट्रोल आणि डिझेलचे भाव भरमसाठ वाढल्यानं सर्वसामान्यांचं कंबरड मोडलंय. याविरोधात काँग्रेसच्या वतीनं आमदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढले. वाळू व्यवसाय पूर्ण सोलापुरात ठप्प आहे आणि वाळूवर अवलंबून अनेक असे कामगार आहेत सोलापुरात, गवंडी आणि बांधकाम कामगार, महिला पण अवलंबून आहेत. रोजचं लोकांचं उदरनिर्वाह या वाळूमुळे बंद झालं आहे. एकीकडे अनधिकृतरित्या वाळू उपसा चालू आहे, रात्रभर ट्रक फिरताना आपल्याला दिसतात, ब्लॅकमध्ये वाळू विकली जाते आणि ते पण प्रशासनाच्या निगराणीमध्ये, पण दुसरीकडे वाळू पूर्णपणे सरकारने बंद केली आहे आणि त्यामुळे गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली. त्याविरोधात आज आम्ही मोर्चा काढला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेशन दुकानात मिळत नाही आहे. गेले 3-4 वर्षापासून ठप्प आहे. केसरी कार्डवर शिक्कावर जो शिक्का मिळतो पिवळा कार्डाचा, तो पण बंद आहे. ना तांदूळ, ना डाळ, ना रॉकेल, ना आम्ही तर सणासुदीचं, दिवाळी, दसऱ्याचं साखर पण द्यायचो, पण हे लोक साखर सोडा तांदूळ, गहू पण देत नाहीत, डाळ देत नाहीत, आणि म्हणून हे नेमकं धान्य गेलं कुठे? आणि सरकार फक्त खासच नाही पण आता श्वास पण या ठिकाणी घ्यायला निघाला आहे गोरगरिबांचा. आणि म्हणून ह्या गोष्टींच्या विरोधात आम्ही मोर्चा काढला आहे. त्याचसोबत काल आम्ही ठरवलं की वाळू आणि रेशनच्या विरोधात, पण कालच 84 रुपये ह्या ठिकाणी पेट्रोल केलं, तर गोरगरिबांनी जावं कुठे? एकंदरीत सगळीकडून दुखणं आहे, सगळीकडून मरण आहे आणि ह्याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आहे. सरकार अगदी निवांत आणि निगरगट्ट झालं आहे. त्यांचे डोळे कधी उघडतील? आत्महत्या झाल्यावर, लोकांची बळी पडल्यावर डोळे उघडतील का? हा मला त्यांना प्रश्न आहे. आणि लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, नाही तर 2019 दूर नाही आहे. या मोर्चात शहराध्यक्ष प्रकाश वाले, चेतन नरोटे, रियाज हुंडेकरी, सुदीप चाकोते, श्रीदेवी फुलारे, अंबादास करगुळे, हेमा चिंचोळकर, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, अलका राठोड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.